हे बघा, हे आहे माझ्या बहिणीचे लग्न. मी मुंबईला गेली होती तर ते म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी. मग तिथे त्या दिवशी हळद होती तर हळदीच्या दिवशी मग 5 बायका मिळून अशा प्रकारे पोयतं पाडत असतात. या रिच्युअल्सला पोयतं पाडणे असे म्हणतात. पहिलं पोयतं पाडल्यानंतर ते मांडवावर टाकावं लागत असते. मग हे आम्ही पहिलं पोयतं पाडलेलं आहे आणि ते सर्वांनी जमा करून त्याला हळद लावून ते मांडवावर टाकण्यात आलं आणि सर्व आमच्याकडे असे बघत होते. तिथे छान असा स्टेज केलेला होता आणि सर्व तिथून खालून उभं राहून बघत होते. हे बघा, पहिलं पोयतं पाडल्यानंतर आम्हाला हे दुसरं पोयतं पाडण्यासाठी सांगितले. आता हे दुसरं पोयतं पाडल्यानंतर ते नवरीच्या गळ्यात घालावे लागते. 5 बायकांनी ते पोयतं पाडून त्याला हळद लावून ते नवरीच्या गळ्यात घातल्या जाते आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्व सांगत होते की त्याला हळद लावा. आणि काही बायका तिथे गाणं म्हणत होत्या. काही बायका म्हणण्यापेक्षा माझ्या आजी हे सर्व लोक गाणे तिथे म्हणत होते आणि आम्हाला कसं कसं करायचं ते सर्व सांगत होते. मग आम्ही तिथे ते पोयतं पाडले आणि तिच्या गळ्यामध्ये घातले, माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये घातले आणि तिथं खूप अशी छान हशी मजाक वगैरे चालू होती. ह्या मामी होत्या आमच्या आणि ह्या मामी आम्हाला सर्वांना सांगत होत्या की अशा पद्धतीने हळदी घ्या हातात आणि ते त्या पोयत्याला लावा आणि ते तिच्या गळ्यात घाला. रिच्युअल्सला म्हणतात गळसाचे पाणी अंगावर टाकणे. ज्या पद्धतीने गावाकडे 5 तांब्यामधून गळसाचे पाणी अंगावर टाकले जाते ते ह्या ठिकाणी अशा प्रकारे अंगावर पाणी टाक. मला 4 मामा आहेत तर माझ्या हे मामा 2 नंबरचे आहेत. तर ह्या मामाच्या नावाने हळद निघलेली होती. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ह्या मामांच्याच नावाने हळद निघलेली होती तर त्यामुळे त्यांच्याच हाताने ती आधी हळद लावण्यात आली. ते जेव्हा हळद लावण्यासाठी गेले तेव्हा ती खूप रडत होती आणि मामा तिला समजवत होते. हे आहेत माझे 4 नंबरचे मामा, म्हणजे माझे सर्वात छोटे मामा मामी. तर तेही तिला हळद लावत होते आणि त्यांची मुलगी बघा ना, आद्विता कशी बघते, तिला खूप छान असे वाटते, आश्चर्य वाटते की दीदीला काय लावतायत हे सर्व. हे बघा, हे मी आहे आणि हे आहेत माझे मिस्टर. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी 1 वर्षानंतर मुंबईला गेलेली होती, म्हणजे ते म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी. आणि तिची आणि माझी भेट 1 वर्षानंतर झालेली होती. तर ज्यावेळेला मी तिला हळद लावण्यासाठी गेली तर ती खूप रडायला लागली आणि मलाही रडायला यायला लागली. तर हा खूप इमोशनल असा क्षण होता. हा आहे तिचा छोटा भाऊ बंटी. हा आहे सनी. सनी म्हणजेच माझ्या बहिणीच्या, म्हणजे ती आहे माझ्या मामाची मुलगी. तर तो तिचा पाठचा भाऊ आहे, म्हणजे तिच्यापेक्षा लहान भाऊ आहे. ते एकूण 4 भावंडं आहेत, म्हणजे 2 बहिणी आणि 2 भाऊ. तर हा तिचा 2nd नंबरचा भाऊ आहे. तर ते दोघं बघा ना किती रडत आहेत एकमेकांना सोडून जाणार आहे म्हणून. हे आहेत ते 4 भावंडं, म्हणजे 2 बहिणी आणि 2 भाऊ. या आहेत आमच्या 2 आजी. हिरव्या ब्लाऊजवाली जी आजी आहे तर ती आजी माझ्या मम्मीची आई आहे तर तिच्या पप्पांची आई आहे. त्या दोघी मिळून हळद लावण्यासाठी आल्या आणि खूप साऱ्या अशा रडत होत्या. ह्या काळ्या ब्लाऊजवाल्या आजी आहेत त्या तिच्या मम्मीची आई आहे. या सर्व मुली म्हणजेच तिच्या मामाच्या मुली, तर काही मुली त्याच्यामध्ये तिच्या भावाच्या मुली आहेत. या सर्व मिळून तिला हळद लावण्यासाठी आल्या होत्या आणि खूप मस्ती करत. आता इथून सुरुवात झाली ती म्हणजे हळदीच्या डान्स. Thank you.
हळदीच्या दुसऱ्याच दिवशी लग्न होते, तर लग्नाच्या वरातीमध्ये बघा आम्ही सर्व नाचत आहोत. ही आहे लग्नाची वरात. माझे पप्पा प्रियांशी आणि माझी बहीण, ती म्हणजे आम्ही तिला लाडाने बबली म्हणतो. माझ्या बहिणीचे लग्न दोन पद्धतीने लावण्यात आले, एक बौद्ध पद्धतीने तर दुसरे आगरी पद्धतीने. तिला उचला ना, तिला उचला ना कोणतरी. या ठिकाणी आता कन्यादानाला सुरुवात झालेली आहे. इथे कन्यादान चालू होते आणि तिकडून माझ्या मामा मामीची एंट्री झाली आहे. दोन नंबरचे मामा मामी माझे. या आहेत नवरीची आई आणि आजी. हे आहेत माझे मोठे मामा मामी म्हणजेच नवरीचे आई वडील. हे आहेत माझे दोन नंबरचे मामा मामी म्हणजेच नवरीचे दोन नंबरचे काका काकू. हे आहेत माझे सर्वात लहान मामा मामी म्हणजेच नवरीचे छोटे काका काकू. भटजींनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे माझ्या तिन्ही मामांनी या ठिकाणी कन्यादान पार पाडले. लग्न पूर्ण पार पाडले आणि नंतर ड्रेसिंग चेंज केल्यानंतर त्यांची एंट्री अशी झाली. या आहेत माझ्या दोन माम्या, एक नंबरच्या माम्या मोठी मामी आणि दोन नंबरची मामी म्हणजेच नवरीची आई आणि काकू. या दोघी आहेत नवरीची मोठी मावशी आणि नवरीची आजी आहे. या ठिकाणी संपूर्ण लग्न पार पाडले दोन्ही रिच्युअल सहित आणि त्याच्यानंतर इथे आता तिला पाठवण्याची वेळ आली म्हणजेच तिची विदाईची वेळ आली. इथे बघा ती माझ्या गळ्यात पडून रडत आहे जाताना. सर्व लग्न सुंदर असे पार पडलेले आहे आणि माझ्या बहिणीची विदाई पण झालेली आहे आणि ती आता सासरी निघालेली आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि त्यानंतर माझ्या चॅनलला असेच शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.